नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर तुम्हाला मी हे असं बांधून, म्हणजे शिदोरी बांधल्यासारखं बांधून कुठं घेऊन चालली शेताला? तर गेले नाही मी, आज घरीच आहे. आणि एवढं सारं म्हणजे खूप होतं हे की नाही जेवण. हे जेवण कुठं द्यायला मित्रांनो? तर माझा भाऊ आहे ना, बाहेर गावी आहे कामाला, तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे भाऊ चालले तिकडून गावाकडून, पण त्यांना त्याला डब्बा द्यायचा होता आम्हाला, कारण तो तिथलं जेवण करून आंध्रामध्ये आहे, तो तिथलं जेवण करून कंटाळला असेल आहे की नाही. तिथं भात आणि भाजीच भेटते, चपाती वगैरे भाकरी वगैरे सहसा तिथं भेटत नाहीत. त्याच्यामुळं आम्ही चपाती आणि आपली हे याची पोळी आहे शेंगदाण्याची, आणि त्याला खूप जास्त आवडते शेंगदाण्याची पोळी, म्हणून शेंगदाण्याची पोळी सोबत आणि सोबत वांग्याची भाजी, चपाती आणि स्पेशल म्हणजे त्याला आवडणारी गोड वस्तू आहे गाजराचा हलवा. थोडासा केलाय मी, त्याला आवडतो खूप गोड खायला, म्हणून गोड काही आणि तिखट काही आपली वांग्याची भाजी. तिकडे जास्त भाज्या आपल्यासारख्या होत नाहीत, करत नाहीत तिकडले लोक, म्हणून मी हे सारे इतकं बांधून द्यायले. आई केल्यात पूर्ण ह्याच्या पोळ्या, शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या ताईने इतक्या, तर त्याला खूप आवडतात मित्रांनो. तर त्याच्यासाठी, तर बाहेर गावी राहिले की घरचं खाण्याची खूप इच्छा होते की नाही, तर आम्ही हे करून द्यालो. तर भावाला आवडते त्याला खायला, कारण घरचं खूप दिवस झालं, तो आला नाही 2-3 महिने झालं, तर मग त्याला आम्ही बांधून द्यायलो हा डब्बा. जांब आणि सोबतच आपल्या झाडाला जांब लागले होते, तर त्या झाडाची जांब पण आम्हाला द्यायचं आहे. त्याला खालाच नाही, म्हणजे जेव्हा तो आला होता तेव्हा लहान होते खूप, आणि आता जांब पण द्यायचे, त्याला खाल्ला नाही तो, म्हणजे लहान होते तेव्हा आला होता तो. तर त्याच्यासाठी जांब, शेंगदाण्याची पोळी आणि आपलं गाजराचा हलवा आणि साधी चपाती आणि आपली वांग्याची भाजी, त्याला वांग्याची भाजी खूप आवडते. तर इतकं सारा मित्रांनो देऊ द्यायला होतं आम्ही त्याला खायला, आणि त्याच्यासोबत भाऊ पण चालेल, म्हणून त्यांचा पण डबा द्यायला होता आम्ही. बाहेर राहिलं की घरचं खायची चव तुम्हाला पण माहीत असेल, बाहेर राहिल्यानंतर घरची भाकर भाजी खायला खूप आवडते, तसंच माझ्या भावाला पण खूप आवडते, म्हणून आम्ही हे सगळं द्यायलाच मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओला लाईक करत चला, आणि बेल आयकॉन जे आहे ते ऑन ठेवा, म्हणजे माझे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तुमच्या बहिणीला सपोर्ट करा, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.